नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये घनाच्या घनफळाचा वॉल्यूम ऑफ क्यूबचा अभ्यास करणार आहोत अरे वा मानस तुझ्या इमारतीत तर नवीन टाकी लावलेली आहे होय थॉमस आणि तुला माहितीये का ही टाकी आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेली आहे हे तर खूपच चांगली गोष्ट आहे पण तुमची ही नवीन टाकी भरण्यासाठी किती पाण्याची आवश्यकता आहे तुला माहितीये आता ही टाकी तुमच्या इमारतीची गरज भागवू शकेल हे तर बाबांना विचारायलाच विसरलो मी आता आपण हे कसे शोधून काढू शकतो रे थॉमस याच उत्तर आपण गणिताच्या मदतीने शोधून काढू अरे बा याचा अर्थ गणित सोडवायची वेळ झाली हे बघ मानस आपण आधी पाहिल्याप्रमाणे यात भरलेल्या पाण्याचे प्रमाण टाकीच्या घनफळाच्या म्हणजेच वॉल्यूमच्या बरोबर असेल पण आपल्याला तर फक्त इष्टकाचितीच्या घनफळाचे सूत्र माहिती आहे आणि ही टाकी तर घनाकार आहे मग आपण या टाकीचे घनफळ कसे काय काढू शकतो काही हरकत नाही तू मला सांगू शकतोस का इष्टकाचितीचे आणि घन यात नक्की काय फरक असतो घन आणि इष्टकाचिती खूपच सारखे असतात मला तर दोघात फक्त एकच फरक माहिती माहितीये इष्टिकाचितीची लांबी रुंदी आणि उंची वेगवेगळ्या मापाची असू शकते तर घनाच्या लांबी रुंदी आणि उंचीचे माप हे अगदी समान असते अगदी बरोबर मानस आता तू मला इष्टकाचितीच्या घनफळाचे सूत्र सांगू शकशील का रे हे सूत्र तर मला चांगल्या प्रकारे आठवते इष्टकाचितीचे घनफळ एल बी आणि एच च्या गुणाकारा एवढे आहे ज्यात एल बी आणि एच अनुक्रमे यांची लांबी रुंदी आणि उंची असं आहे अगदी बरोबर आता तुला माहिती आहे का प्रत्येक घन सुद्धा एक खास प्रकारची इष्टिकाचितीच असते ज्याची लांबी रुंदी आणि उंची ही असते अगदी त्यामुळे जर आपण इष्टिकाचितीच्या क्षेत्रफळात रुंदी बी आणि उंची एच च्या ऐवजी सुद्धा एल लिहिलं तरी आपल्याला एल लांबी असलेल्या घनाचे घनफळ देखील कळू शकेल चला आधी मी पटकन हे सूत्र माझ्या गणिताच्या वहीत लिहून घेतो अच्छा कोणत्याही घनाचे घनफळ हे एल घन एवढेच असते हे बघ मी पटकन या टाकीच्या एका बाजूचे माप घेतो टाकीच्या एका बाजूचे माप सहा मीटर आहे याचा अर्थ या घनाकार टाकीचे घनफळ सहाचा घन म्हणजेच दोनशे सोळा घनमीटर आहे आणि तुला हे माहितच आहे की एक घनमीटर हे हजार लिटर एवढे असते याचा अर्थ या टाकीत दोनशे सोळा गुणिले एक हजार म्हणजेच दोन लाख सोळा हजार लिटर पाणी आपण भरू शकतो थॉमस आपण पटकन आपल्या जगात परत जाऊया आपल्याला क्रिकेट खेळायला सुद्धा जायचंय ना आजच्या व्हिडिओत आज आपण घनाचा घनफळाचा व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा अभ्यास केलेला आहे आपण शिकलो एक घनाचे घनफळ काय असू शकते दोन घनाचे घनफळ कसे काढू शकतो पुढच्या व्हिडिओत आपण यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहूयात